एकीकडे इदलशाही, एकीकडे मुघलशाही, स्वराज्य कचाट्यात सापडलंय. इथं वाघाची शिकार करायला मर्दाचं काळीस पाहिजे. काय खबर भैरजी? त्या शास्ताखानाचे सरदार पुण्याच्या बाजूच्या सपाटीला लई गोंधळ घालतात. एक बार अगर हमने कोंकण पर कब्जा कर लिया तो फिर सेवा की सारी समंतरी ताकत खत्म हो जाएगी. अगर आग कहे तो राजगढ़ पर धावा बोल दे. शिवाजी को खत्म कर देंगे तो ऐसे गुस्ताखों की हिम्मत पस्त हो जाए. जा लाल महलात एकत्र खेळ लो, तोच लाल महल मुघलांनी वेढलाय. आओ कंदी बे हाक द्या. येधे बांधलांच्या तरवारी राजांच्या पाठी कायम उभ्या राहत. साड्यांना घुसवून घालू घाव. सेवा के लोग हमारे सामने झुकते नहीं. हम दुआ करेंगे हुजूर कि सिवा कहीं यहाँ ना आ जाए. अब की बार सिवा को यहाँ पुणे की सतह में बुलाकर मारेंगे. कोणत्याही मराठ्याचं रक्त इतकं स्वस्त नाही हे त्या शास्त्राला कळू द्या. एक वेळ तू हिरावून घेऊ शकतोस आमचा प्राण, पण कधीच हिसकावून घेऊ शकत नाही आमचं स्वराज्य. हर हर. खानाच्या दालना पर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो ते आपल्याला बघावं लागत. स्वराज्याकडे वाकड्या नजरेनी पाहणाऱ्या कोणत्याही सैतानाची फतेह होऊ द्यायची नाही.